नमस्कार बालमित्रांनो चाळीस दिवसात वाचन लेखन या उपक्रमा अंतर्गत तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत या उपक्रमाचा आज दिवस आहे सत्तावीसवा आणि आजची दिनांक आहे पंधरा एक दोन हजार एकवीस काल काय होतं रे बाळांनो काल होती संक्रांत आणि आज आहे किंक्रांत संक्रांतीचा तीन दिवसाचा सण पहिला दिवस भोगी दुसरा दिवस संक्रांत आणि तिसरा दिवस मज्जा तुम्ही या सणामध्ये काही भागामध्ये या सणाला पतंग उडवतात बरोबर तुम्ही उडवले ना पतंग बर मुलांना आता पहा मुलांना आपण आपल्या तासिकेकडे वळूया आपण याच्या अगोदर काय शिकलो रे तर आपण हे थ काढायला वाचायला शिकलो त्याचबरोबर आपण आणखी काय शिकलो बरं हे तुम्ही फुलंही काढलं आणि त्याचा फोटो मला पाठवला त्याचबरोबर ख काढायला शिकलो तुम्ही सुंदर त्या ते काढून मला त्याचा फोटो पाठवला आता मुलांना मुळाक्षरांचे दोन प्रकार हे तुम्ही तुम्हाला मी सांगितलेच आहेत तर हे आपण मागे व्यंजन शिकलो मागच्या केला आज मात्र आपण काय शिकणार आहोत तर एक स्वर शिकणार आहोत आता पहा मी काय ती? काय काढलं रे बाळांनो मी हे आ अगदी बरोबर आपण हे शिकलो की नाही हा स्वर आपण शिकलो आता फक्त हे पहा हे दोन मात्रे एक मात्र आपण शिकलो शिकलोत की? आता हे दोन मात्रे द्यायचे ह्या आवर हे शिकायचं आहे आणि याला काय मानतात औ हा स्वर आणि त्याच चिन्ह बाळांनो मी तुम्हाला सांगितले व्यंजन हे जशाच्या तस शब्दात येत मात्र स्वर हा कधी कधी असा येतो आणि कधी कधी त्याच्या चिन्हाच्या रूपात येतो म्हणजे चिन्ह काय आहे रे हे पहा हे आहे चिन्ह हे व्यंजनाला लागून येतो हे चिन्ह मग त्याचं वाचन लेखन कसं करायचं हे आपण आज शिकणार आहोत सुरुवातीला हा औ ठळकपणे शब्दात कसा येतो कोणत्या कोणत्या शब्दात आऊ आलाय ते तुम्ही मला सांगायचं मी तुम्हाला काही चित्र दाखवणार ना? त्यांची नावं तुम्ही मला सांगायची आणि आऊ कुठे आलाय हेही शोधायचं आणि मी उच्चार कसा करते त्याच्याकडे लक्षही द्यायचं कारण तुम्हाला त्याचा उच्चार करायला शिकायचा आहे आणि हा कसं काढायचं हेही शिकवणार आहे तुम्ही पेन्सिल आणि वहीसोबत घेऊन बसलात ना चला तर मग सुरुवात करूया आजच्या तासिकेला आता पहा मुलांना आता नेहमीप्रमाणे आपण सुरुवातीला काय काढतो एक फूल काढतो आता एक फूल काढून घेऊया हे पा मुलांना झालं फूल काढून कशाचं फूल काढलंय आपण औच कशाचं काढलंय औचं आता पहा बर मी तुम्हाला दाखवते त्या वस्तूच नाव तुम्ही मला सांगायचं काय आहे रे मुलांना हे काय आहे हे पहा हे एक आहे आणि हे, हे, हे दुसरं हे आहेत औषधाच्या बॉटल अगदी बरोबर हे आहे औषध काय आहे औषध औषध आता पहा बरं मुलांना चित्रात काय दिसतंय रे हे काय आहे पाहिले का तुम्ही हा काही जणांनी पाहिलं असेल नक्कीच हे आहे औत औत म्हणजे हे पहा ज्यांचे आई बाबा शेतकरी आहेत ना त्यांना माहिती असेल शेतामधलं हे आऊत आहे पाळी मारायची असेल शेताला तर हे आऊत हकल्या जात त्याबरोबर पेरणी करायची असेल तरीही आउताची गरज असते पहा पुढे बैल जोडलेले असतात आणि मग ते बैल हे आऊत ओढतात आता पहा मुलांना पुढे काय दिसतंय चित्रामध्ये रे हा हे आहेत अवजार रे अवजार हे पहा म्हणजे शेतीमध्ये लागणारे साहित्य काय काय लागतं शेतीमध्ये हे थोडी चित्रात दाखवलेत आणखी काय काय लागतं बरं ते तुम्ही आईबाबांना विचारायचं त्याची नाव उद्या मला सांगायचे आता पहा मुलांना पुढे काय आहे रे चित्रामध्ये काय दिसतंय रे हा मुलगा मुलगी आहे की नाही हा म्हणजे यांना काय म्हणतात रे आणखी तर यांना म्हणतात औलाद म्हणजे काय आई वडिलांची संतान म्हणजे त्याला औलाद असेही म्हणतात त्याज बरोबर आता पहा काय नाव आहे रे हे पहा हे आहे गावाचं नाव म्हणजे मोठ्या शहराचं नाव आहे मुलांना हे आहे औरंगाबाद कधी ऐकलं कार या गावाचं नाव हे शहर आहे बरं मुलांना खूप मोठं आहे हे आहे औरंगाबाद औरंगाबाद ना म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये अजिंठा वेरूळच्या लेण्या आहेत आप आपण तुम्ही मोठे झालात ना मग सहल काढूया आणि मग हे पाहायला जाऊया त्या लेण्या पाहायला जाऊयात त्या औरंगाबाद जिल्ह्यामध्येच आहेत आता पहा मुलांना पुढे काय आहे रे हा पुढे काय दिसतंय रे खूप साऱ्या कंपन्या कारखाने आहेत की नाही हा म्हणजे काय आहे मुलांनो औद्योगिकीकरण झालंय पूर्वी असं नव्हतं मुलांनो आपले म्हणजे शेतीच हाच व्यवसाय केला जायचा आता मात्र खूप साऱ्या कंपन्या कारखाने शहरात गेलोत ना मग आपल्याला हे दिसतं बघा म्हणजे औद्योगिकीकरण झालंय औद्योगिक आता पहा मुलांना पुढे काय आहे रे हा इथं वीज निर्माण केली जाते पहा मुलांना वीज म्हणजे आपल्या घरात जी लाईट येते ना तर ती ती लाईट म्हणजेच काय असतं वीज असते आणि ती पहा कधी पाण्यापासून तयार करतात तर कधी हे जी हवा आहे ना आपल्या आजूबाजूला हाती दिसत नाहीये पण जाणवते कि नाही या हवे म्हणजे पवन चक्कीद्वारे पण काय करतात विद्युत निर्मिती केली जाते याला औष्णिक असंही म्हणतात काय म्हणतात औष्णिक आता हा तुमच्यासाठी नवीन शब्द आहे मुलांना पण हळूहळू तुम्ही जसे जसे मोठे व्हाल हो ना मग तुम्हाला या शब्दाची माहिती मिळेल असे नवीन नवीन शब्द येतच असतात हे पहा औष्णिक आता पहा बरं मुलांना हा औ कोठे आलाय बर औषधाचा औ हे का औताचा आउ, औ आउ। हे का आहे औजार औजाराचा औ आउ। हे का आहे औलाद औलादाचा औ आउ। औरंगाबाद औरंगाबादचा औ आउ। औद्योगिक आउ। औद्योगिकचा औष्णिक औष्णिकचा औ आता आपण अशा खूप सारे शब्द येते तुम्ही शोधायचे बरं आणि मुलांनो आता हा औ कसा काढायचा हे थोडक्यात पाहूया आता पहा मुलांनो हा आत्र काढायला मी तुम्हाला शिकवलेलंच आहे बरोबर आहे की नाही हा हा आता फक्त त्याच्यावर हे दोन मात्रे आणि आडवी रेख आता पहा मुलांनो एक ओळ काढून घेऊया काढताय ना तुम्ही आणि बाकीची नंतर काढायच्या पूर्ण पान भरून काढायचं आणि वाचत वाचत काढायचं बाळांन असं पान भरून काढायचं आणि त्याचा फोटो मला पाठवायचा आता मुलांना आता हे अवच आहे चिन्ह बरोबर आहे की नाही हे चिन्ह आणि हे, हे चिन्ह व्यंजनाला लागून येतं मग त्याचं वाचन कसं करायचं तर आता सुरुवातीला मी इथं सगळे व्यंजन आपण जेवढे शिकलोत ना तेवढे त्यातले काही काढून घेते आणि त्याचं वाचन तुम्हाला करायला शिकवती मग तुम्ही सगळे व्यंजन काढायचे आत्तापर्यंत जेवढे शिकलेत तेवढे आणि त्याला हा चिन हे चिन्ह जोडायचं औचं आणि त्याचं वाचन करायचं चला तर मग सुरुवात करूया अगोदर मी सगळी व्यंजनं काढून घेते हे पहा मुलांना मुलांनो हे पहा आत्तापर्यंत आपण जेवढी व्यंजन शिकलोत ना त्यातले काही मी लिहून काढलेले आहेत तुम्ही मात्र सगळे लिहून काढायचे आणि त्याला हे चिन्ह आऊची मात्रा जोडायची आऊची मात्रा पण म्हणतात त्याला चिन्हही म्हणतात आणि आऊची मात्रा ही म्हणतात ती जोडायची आता पहा मुलांनो हे पहा हे काय आहे सांगा बरं मला क अगदी बरोबर आणि क जे हे पहा मुलांना परत काढून दाखवते हे क, कला काना आणि हे पहा हे दोन मात्रे काय झालं रे कौ काय झालं कौ आता पहा मुलांना आता हे काय आहे म हे म आणि मला काना आणि हे पहा काय झालं मऊ लऊ रऊ हे काय आहे रे बाळांनो काय आहे बर ब ला ही अवची मात्रा बऊ हे काय आहे न नवची मात्रा नऊ हे काय आहे स स ला औची मात्रा सौ हे काय आहे प प ला औची मात्रा पौ हे बघा हे काय आहे त त ला औची मात्रा तौ हे काय आहे च च ला औची मात्रा चौ हे काय आहे अळ अळ ला औची मात्रा अळव हे काय आहे ह हळा हला, हला, हला औची मात्रा हौ हे काय आहे झ हे काय आहे द द ला ची मात्रा दौ। हे काय आहे ड ड ला ची मात्रा हे काय आहे व व ला ची मात्रा व आता पहा आणखी खूप सारे राहिले ते तुम्ही लिहायचे आणि त्याचं वाचनही करायचं आणि लेखनही करायचं आणि तो अभ्यास मला पाठवायचा आणि मुलांना याला रंगवूनही घ्यायचं बरं मुलांना आता आवडली का तुम्हाला ही तासिका असे खूप सारे शब्दही शोधा आणि ही, ही सगळी व्यंजनं आत्तापर्यंत शिकलेली तेवढी लिहून काढा आणि त्याला अवजी मात्रा जोडा आणि त्याचं वाचन लेखन करा छोटासा व्हिडिओ तुम्हाला पाठवायला जमला तर तो तोही आठवा हे वाचन लेखन करताना चला तर बालमित्रांनो भेटूया पुढच्या तासिकेला नवीन दोन मुळाक्षरासोबत सोबत धन्यवाद